लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98814 73 753। नाही, त्याच्यामध्ये खरं म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख या दोघांनी महाराष्ट्र पाणी परिषदेमार्फत या सगळ्या खोऱ्यांचा अभ्यास करून एक परिपूर्ण आराखडा राज्य सरकारला सादर केला होता। मागे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्त्वतः अहवाल स्वीकारला होता, कारण मधल्या काळामध्ये तो विखे पाटलांनी केलेला अहवाल म्हणून राज्यातल्या नेत्यांना तो मान्य नव्हता, म्हणण्यापेक्षा ते श्रेय द्यायचं नव्हतं। मागच्या सरकारमध्ये शेवटच्या मंत्रिमंडळामध्ये हे पश्चिम वाहिन्यांचं पाणी वळवण्याकरता जो आराखडा तयार करण्यात आला होता प्रारूप, आणि त्या डिटेलिंग अजून व्हायचं होतं, आपण 50,000 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली, मंत्रिमंडळाला मान्यता दिली होती। दुर्दैवानं 19 साली इलेक्शनमध्ये जे विश्वासघाताचं राजकारण झालं त्यातून मग 2.5 वर्ष ना त्या विषयावर कोणी बोललं आहे, त्याच्यावर कोणी चर्चा केली नाही। जसं आता IT सेक्टर वर्क फ्रॉम होम होतं तसं आमचा मुख्यमंत्रीसुद्धा वर्क फ्रॉम होमच होता, आणि त्यामुळे राज्याची जी दुरावस्था झाली सगळे प्रकल्प मागं पडले। आता आपण या पश्चिम वाहिन्यांचं पाणी वळवण्याचा प्रकल्प आता पुन्हा एकदा त्याला पुढाकार देऊन आपण त्या कामाला आता सुरुवात करणार आहे। देशाच्या संकल्पपत्रामध्ये एक देशाची व्याप्ती लक्षात घेऊन त्याच्यामध्ये आपण विकसित भारताला पुढे नेण्याचा संकल्प केलेला आहे। ही जी बाकीचे प्रश्न आहेत ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत की राज्य सरकारच्या आखत्यारीत आहे। आता ताजनापूरचा प्रश्न काही तो आजचा नाही, तो गेली 30 वर्ष आपण त्याची चर्चा करतो। जरूर त्याच्यामध्ये मार्ग काय तो ताजनापूरचा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे। साखळे योजनेचा असाच प्रश्न होता, पण आता त्याचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे। आता नवीन पाणी वाटपामध्ये जे काही कमिटेड वॉटर आपल्याला साखळे करता पाहिजे ते आता आपल्याला उपलब्ध होत आहे। शेवटी MWRAच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आता जे जल आराखडा तयार झालेला आहे त्या जल आराखड्यामधूनच तुम्हाला आता कोणत्याही नवीन योजनेला पाणी मिळणार आहे। आणि मला वाटतं की पिंपळगाव जोग्याचं सुद्धा धरण पूर्ण झालं, परंतु अजूनही पाळणेरच्या काही भागाला, दुष्काळी भागाला पाणी मिळत नाही वास्तव आहे। त्यासाठी आपले प्रयत्न आहेत की ते धरणाचं पाणी अधिकाधिक पाळणेर तालुक्यात मिळालं पाहिजे। मी मागे मंत्री असताना एकदा 4 मोठ्या उपसिंचन योजना त्या दुष्काळी भागाच्या पठार भागाला पाणी उचलून द्यावं असं एक आपण आराखडा तयार केला होता। नंतरच्या काळामध्ये मात्र पाठपुरावा झाला नाही। बऱ्याच वेळा खरं म्हणजे त्या त्या तालुक्याच्या स्थानिक नेतृत्वांना सुद्धा प्रयत्न करायचे असतात। ज्या योजना केंद्राकडं आहेत, ज्या योजनेला केंद्र सरकारचा पैसा पाहिजे तो आपण आणण्याचा करता निश्चितपणे प्रयत्न करू। आणि मला वाटतं त्या या सगळ्या योजनेला पूर्णतेला नेताना जी म्हटलं विकसित भारताची जी संकल्पना जी आदरणीय मोदी साहेबांनी मांडलेली आहे तीच खऱ्या अर्थानं आज मोदी साहेबांनी आपल्याला गॅरंटी दिलेली आहे। नाही, हा जो प्रकल्प आहे पश्चिम वाहिन्यांचा पाणी वळवण्याचा, तर त्याची त्याला लागणारी आर्थिक जी काही मदत लागणार आहे, मला वाटतं तसं आपण घोशीखुर्द आपल्या विदर्भात अनेक वर्ष प्रलंबित पडला होता, 25-30 वर्ष, तो शेवटी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून तो जाहीर केला, मग आपल्या केंद्राचा निधी मिळाला आणि तो आता प्रकल्प पूर्ण झाला। निळवंड्यासाठीसुद्धा त्यावेळी आम्ही प्रयत्न केले होते की तो राष्ट्रीय प्रकल्पाच्यामध्ये नाव समावेश करून नंतर त्याला निधी केंद्राचा मिळाला आहे।
आणि नंतर तो पूर्ण झाला, स्वतः प्रधानमंत्री उद्घाटनाला आले. अजूनही काही त्यातलं काम, अजून ज्या पाणी वाटपाचं जे काम आहे, इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, तिचं काम आता सुरू होईल. हा सुद्धा जो पश्चिम वाहिन्यांचं पाणी वळवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून सरकारने घ्यावा, अशा प्रकारची विनंती मला वाटतं निवडणुकी झाल्यानंतर आम्ही करणार आहोत, की ज्यामुळे त्याला खर्च प्रचंड आहे, पण त्याशिवाय गोदावरी खोरं हे सगळ्यात मोठं खोरं आहे आपल्या राज्यातलं, आणि सर्वात जास्त तुटीचं खोरं गोदावरी आहे. मग त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातले आपले प्रकल्प आहेत, मग आपल्या जिल्ह्यातले भंडारदरा असेल, मुळात धरणाचा संदर्भ आपण जो उल्लेख केला, काही मागणी होती की गाळ काढावा, की उंची वाढवायची, क्षमता वाढवायची, किंवा नाशिक जिल्ह्यातल्याही प्रकल्पामध्ये पाणी वरून आलं वैतरणाचं, किंवा अन्य तुमचं ज्या नद्यांचं पाणी वळवणार आहोत, त्यामुळे तो या सगळ्याचा विचार त्या निमित्तानं गोदावरी खोऱ्यामध्ये जर पाणी आपण आणू शकलो. आता प्रादेशिकवाद जो सुरू आहे पाणी सोडण्याचा, वरून पाणी सोडण्याचा, किंवा मग स्वाभाविकपणे मराठवाड्यातील आपले बांधव आहेत, तर हा प्रादेशिकवाद पूर्णत्वाला त्याला पूर्णविराम देण्यात येईल. महत्त्वाकांक्षी योजना आहे, खर्च जास्त आहे, पण पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं, उचलून पाणी देण्याची प्रक्रिया होती पूर्वी. आता बोगद्याद्वारे पाणी आणण्यासंदर्भामध्ये आता कार्यवाही सुरू, काही प्रकल्पात सुरू झाली, त्याचा विचार या निमित्तानं करता येईल. पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर. संपर्क 81 08 17 63 65.